नमस्कार, महाराष्ट्र 24 न्यूज चॅनल दिग्रसकरांच्या सेवेत येऊन एक वर्ष झालं. खूप अभिनंदन. हे चॅनल घराघरामध्ये पोचलं म्हणजे ते इतकं लोकप्रिय झालं की त्यातील अँकरची हुबेहूब नक्कल केल्या जात आहे. तर हे इतकं लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे, ह्या सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, याच्यामध्ये पार्सलिटी बिलकुल नाही आहे की कोणत्या तरी राजकीय पक्षाला खूप उठवा कोणाला म्हणजे ही जी पार्सलिटी आहे ही याच्यामध्ये बिलकुल नाही आहे. बातम्यांमध्ये अतिशय स्पष्ट वक्तेपणा आणि अतिशय थोडक्यात पण महत्त्वाची बातमी घराघरामध्ये पोचली. कोरोना काळामध्ये किती पॉझिटिव्ह आले काय आले सगळेजणं हे या चॅनलवर अवलंबून होते. ही यांची फार मोठी लोकप्रियता आहे असं मला वाटते आणि त्याबाबतीतमध्ये हे चॅनल अतिशय परफेक्ट आहे आणि हेच त्याच्या यशाचं आणि लोकप्रियतेचं कारण आहे. त्यांनी ही पारदर्शकता जपावी. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. या चॅनलचे सर्वे सर्व आदरणीय सुरेशभाऊ चिरडे, आदरणीय अफझल खान साहेब, ऋषिकेश हिरास या त्रिमूर्तीला धन्यवाद आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. महाराष्ट्रामधील जनतेकरिता दिलासा देणारी महत्त्वपूर्ण बातमी. राज्यातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत मिळणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 18 ते 44 वयोगटामधील नागरिकांना सुद्धा कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर आज दिनांक 28 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना शासकीय रुग्णालयामधून मोफत लस देण्यात येणार असल्याचे सांगितले. 5,71,00,000 नागरिकांना पुढील 6 महिन्यापर्यंत लस देणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. तर दिग्रसच्या तळीरामांकरिता सुद्धा महत्त्वाची बातमी. आज दिनांक 28 एप्रिल पासून दिग्रस येथील दारू दुकाने, देशी दारूचे दुकाने, बियर बार यांची पार्सल सेवा सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू झाली. मात्र बियर शॉपी बंद आहे. व्यापाऱ्यांसह अनेक नागरिक 1 मे नंतर लॉकडाऊनबाबत काय निर्णय येईल याची वाट बघत आहे. परंतु मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा सुरू असून तो निर्णय आज सायंकाळी होतो की 1 मे रोजी निर्णय जाहीर होतो हे सध्या तरी सांगता येणार नाही. अफझल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.